विचारांना इक प्रत्यय लागला की वैचारिक हा शब्द तयार होतो विचार अधिक इक बरोबर वैचारिक वैचारिक निबंधात नावाप्रमाणे अर्थातच विचारांना सगळ्यात जास्त महत्त्व असते प्रसंगलेखन किंवा आत्मवृत्त यात भावना कल्पना यांना जास्त महत्त्व असते वैचारिक निबंधात मात्र भावना कल्पना यांना अगदी कमी महत्त्व असतं आजच्या काळातील एखादी समस्या परिस्थिती असा वैचारिक निबंध लेखनाचा विषय असतो त्या समस्येबद्दल परिस्थितीबद्दल आपले विचार मुद्देसूतपणे नेमकेपणाने या निबंध लेखनात मांडायचे असतात या निबंध प्रकाराच्या मुद्द्यांकडे जाण्याआधी थोडं विषयांकडेही बघूया वैचारिक निबंधांचे विषय आपल्याला तीन प्रकारात साधारण विभागता येते एक समस्या कचरा समस्या प्रदूषणाची समस्या वाढती महागाई वाढता भ्रष्टाचार स्त्री भ्रूणहत्या लोकसंख्येचा भस्मासूर व्यसनाधीनता दोन समस्या की संधी असा विचार करायला असलेले विषय विज्ञान संगणक तंत्रज्ञान शाप की वरदान स्पर्धा हवी की नको समाज माध्यम आणि आपण आले संगणक युग तीन परिस्थिती रक्तदान श्रेष्ठदान आपले सण उत्सव बदलती खेडी खेळाचे महत्त्व मातृभाषेचे महत्त्व स्त्री पुरुष समानता पाणी अडवा पाणी जिरवा आता आधीच्या व्हिडिओप्रमाणेच निबंधातल्या काही ओळी वाचू आणि त्यावरून त्या, त्या निबंधांचे मुद्दे बघूया आधी मानवापासून आजच्या प्रगत मानवापर्यंत माणसाची प्रगती एक्सप्रेस भरगाव सुरू आहे आपली बुद्धी कल्पकता विचार यांच्या जोरावर माणसाने लाखो शोध लावले आपले जीवन त्याने अधिकाधिक आरामदायी बनवले परंतु माणसाच्या अतिउपभोगाच्या लालसेमुळे एकविसाव्या शतकात प्रदूषणाच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे सांगा बरं मुद्दे प्रदूषण समस्येवरचा निबंध आहे प्रदूषण कशामुळे होते हे सांगायला या ओळींमधून सुरुवात केली आहे म्हणजेच वैचारिक निबंधात एखाद्या समस्येचं कारण तिचं स्वरूप तिची आत्ताची स्थिती या सगळ्यांबद्दलच माहिती आपल्याला मांडता यायला हवी कसं ते या ओळीतून कळेल आता या ओळी पहा वाढता रसायनांचा वापर ही सुद्धा आता गंभीर समस्या बनली आहे रासायनिक खतं कीटकनाशकं वापरल्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊ लागली आहे या जमिनीच्या प्रदूषणामुळे जमिनीवरच्या हजारो वनस्पती नष्ट होऊ लागल्या आहेत कारखान्यांमधले रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने पाणी प्रदूषणही वाढते आहे आता या पुढील ओळी वाचा आपलं वर्तन विचार पृथ्वीच्या पर्यावरणाला घातक तर नाही ना ह्याचा विचार माणसानं सतत केला पाहिजे सण समारंभ साजरे करायचे अभिनव मार्ग त्याने शोधून काढले पाहिजेत एखाद्या गोष्टीचा वापर पूर्णपणे टाळणे त्या गोष्टीचा कमीत कमी वापर करणे पूर्णपणे वापर करणे आणि पुनर्वापर करणे ही पर्यावरण तज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी सांगितलेली पर्यावरणाची चतुस्सूत्री अमलात आणायला हवी आपला जो विषय आहे त्यातल्या समस्येचे तोटे त्याची भीषणता त्याचे परिणाम जशी लेखनात यायला हवी तशीच त्या समस्येवरची उपाययोजनाही यायला हवी त्या समस्येवर काम करणाऱ्या संशोधकाचे काही आकडेमोडीचे दाखलेही द्यायला हवेत आता या पुढील ओळी वाचूया प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असं आपण म्हणतो तसंच या संगणकाचेही फायदे आणि तोटे आहेतच आतापर्यंत संगणकामुळे जवळजवळ प्रत्येकच क्षेत्रात झालेली क्रांती किंवा प्रगती आपण बघितली आता या तोट्यांकडेही लक्ष देऊ संगणक वापर अतिप्रमाणात वाढला आहे प्रत्येक बाबतीत आपण संगणकावर अवलंबून राहायला लागलो आहोत माणसाची अनेक कौशल्य क्षमता लोप पाऊ लागल्या आहेत एक प्रकारचा दुबळेपणा संगणकामुळे आला आहे साधी आकडेमोड पत्रसंवाद भावनिक नाती नाहीशी होत आहेत की मुक्त स्वच्छंदपणे मैदानावर खेळायचं सोडून आजची पिढी संगणकावरच्या चॅटिंगमध्ये आणि गेम्समध्ये रममाण झालेली दिसते वैचारिक निबंधात मला काय वाटलं यापेक्षा सुद्धा वस्तुस्थिती काय या आहे याला महत्त्व असतं आपले वाचन सामान्य ज्ञान आपण किती डोळसपणे एखाद्या गोष्टीकडे पाहू शकतो त्या गोष्टीचा परिस्थितीचा तर्कशुद्ध विचार करता येणं हे महत्त्वाचं असतं वैचारिक निबंधांची भाषा स्पष्ट असावी बोजड नसावी शब्दप्रयोग सुसंगत असावेत स्वतःच्या भाषेत विचार मांडण्याचा प्रयत्न करावा लिहिताना अनेक मुद्द्यांची सरमिसळ करू नये एका परिच्छेदात एक सलग विचार मांडावा त्या त्या विषयातील तज्ज्ञांची अवतरणे म्हणी संदर्भ यांचा वापर करावा आपल्या निबंधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी वृत्तपत्रातील अग्रलेख विविध समस्यांवरील लेख जरूर वाचावेत वैचारिक निबंध लेखनातले मुद्दे समजून घेतले चला आता परत एकदा त्याची आणि इतर मुद्द्यांची उजळणी करूया आपण काय शिकलो वैचारिक निबंध लेखन समस्या किंवा परिस्थिती यावरचे विचार नेमकेपणाने आणि मुद्देसूदपणे मांडायचे असतात मुद्दे मूळ समस्या परिस्थिती तिचं थी, स्वरूप मीमांसा समस्येचे तोटे परिणाम आकडेवारी माहिती असल्यास उपाययोजना सारासार विचार सर्व बाजूंनी विचार फायद्यांबरोबर तोट्यांचाही विचार स्वाध्याय पुढील विषयांसंदर्भात काही आकडेवारी मिळते का ते तपासा स्वतःकडे नोंदवून ठेवा एक लोकसंख्या एक भीषण प्रश्न दोन स्त्रीभ्रूणहत्या तीन रक्तदान श्रेष्ठदान पुढील विषयात काम करणाऱ्या व्यक्तींची नोंद करा संशोधक शास्त्रज्ञ समाजसेवक इत्यादी एक पर्यावरण दोन स्त्री भ्रूणहत्या तीन विज्ञान किंवा तंत्रज्ञान पुढील गोष्टींचे फायदे तोटे दोन्ही लिहा थोडक्यात स्पष्ट करा एक तंत्रज्ञान दोन स्पर्धा तीन फॅशन प्रश्न तोटे तीव्रता परिणाम आणि उपाययोजना लिहा एक भ्रष्टाचार दोन एकविसाव्या शतकातील आव्हाने तीन वाढती बेकारी किंवा व्यसनाधीनता चार कचरा समस्या